विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या तयारीला लागलेले आहेत। मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या सोबत मराठा आंदोलक बाजीराव सवंडकर आहेत। आता तुम्ही थेट आंतरवेलीवरून आलेला आहात, बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे आणि पुढची तुमची भूमिका काय आहे? बैठकीमध्ये असं ठरलं की आम्ही जेवढ्याला मुलाखत दिल्या तेवढ्याला पाटलांनी समजून सांगितलं आणि सगळ्यांनी म्हणले फॉर्म भरा आणि मी 30 तारखेला फोन करू सांगतो, एक अर्ज ठेवायचा, बाकीच्यानी माघार घ्यायची। मी सोमवारी 28 तारखेला सकाळी अर्ज भरणार आहे कळमुरी विधानसभा मतदारसंघासाठी। तुमची राजकीय पूर्वीची पार्श्वभूमी काय आहे आणि विजयाचं गणित कसं असेल तुमचं? मी पूर्वी 1994 छवाचं काम करत गेलो, नंतर काही मध्यंतरी मी शिवसेनेचं काम केलं, महामंडळाचं अध्यक्षपद होतं, ज्यावेळेस अंतरवेलला गोळीबार झाला त्यावेळी मी दोन्ही पदाचा राजीनामा दिला आणि समाजात 14 महिने झोकून दिलं आणि माझी राजकीय भूमिका, माझे समीकरण जुळले आहेत आणि जुळणार आहेत। आमच्या सोबत मुस्लिम समाज आहे, बौद्ध समाज आहे आणि मराठा समाज, हे समीकरण जुळले आहेत आणि इतर समाज सुद्धा सर्व आमच्या सोबत आहेत। जाती 18 प्रकार जाती सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला जरा जराशी धक्का लागला तर माझा विषय निश्चित आहे। पण आपण जर पाहिलं तर आंतरवेलीच्या बैठकीमध्ये अनेक इच्छुक लोक आलेले होते, बैठकीमध्ये काय काय ठरलेलं आहे त्याचा तपशील काय आहे? बैठकीमध्ये असं सांगलं जरांगे पाटील म्हणजे तसंच सगळ्यांनी ठरलं, जरांगे पाटलांनी तिथून सांगलं की बा एक फॉर्म ठेवायचा बाकीचे काढायचे, हे असं ठरलं, बाकीचे येस म्हणले। कळमनुरीमधनं अजून कोण कोण फॉर्म भरणार आहेत आणि पुढची भूमिका काय असेल? आमच्या कळमनुरीमध्ये आम्ही 5 जण आहोत फॉर्म भरणारे आणि त्यांनी 30 तारखेला जरांगे पाटलांनी तिथून आम्हाला सांगलं हे फॉर्म नाव फायनल झालं, ते 5 जणातून 14 जण काढणार। 5 जण नेमके कोण कोण आहेत तर तुमच्यासह? संतोष कदम, जयदीप देशमुख, भूषण देशमुख, बालाजी वानखेडे आणि अजय सावंत आणि मी। नक्कीच, तर आपण जर पाहिलं तर हे होते बाजीराव सवंडकर। सवंडकर यांनी मराठा आरक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन केलेलं होतं आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि आता याच बाजीराव सवंडकर यांनी कळमनुरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचे संकेत दिलेले आहे आणि जरांगे पाटलांचा आपल्याला पाठिंबा असून जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं सवंडकर यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये जरांगे पाटील यांच्या उमेदवाराची देखील एंट्री होत असल्यानं ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे।